मैं पुण्यामध्ये होतो बघा, इकडे आम्ही याच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहो, पुण्यात कामाला होतो मी, सुपरवायझर हाऊस कुकिंग सुपरवायझर म्हणून होतो कामाला इथे मी. बरं, सुपरवायझर होते तुम्ही? हा, माझ्यावरला एक सूरज इंगळे म्हणजे पिंपरी चिंचवडचा होता, त्यानं माझ्याकडून 5,000 रुपये घेतलं, वापस दिलं नाही सर. मी इकडे गावाकडे होऊन बसलो, पुन्हा मी फोन करतोय फोन करतोय, आता सुद्धा फोन केलोय मी, बरं बरं. कोण मित्र फोन कट वगैरे होता करतोय. का तुमचा? तो हा मित्र वगैरे कोणी होता का? हा माझ्या वरला मॅनेजर होता सर, त्यानं मॅनेजर. तुम्ही कुठे सुपरवायझर होते? हडपसरला होतो, सिंधी वस्ती मध्ये, हडपसर. पण तेच कंपनी वगैरे कुठली होती का? सिल्वर जुबली महिंद्रा. महिंद्रा कंपनी मध्ये. हा, आणि तो समोरचा व्यक्ती तुमच्याकडून पैसे घेणारा? ते पिंपरी चिंचवडचा होता, हडपसरला राहायला होता त्यानं. हा का? हा, बरं, मग काय बोलतोय तो आता? ते बघा फोन कट करते, फोनच उचलत नाही, मला देतो देतो म्हणते, टाक तू पैसे म्हणते, कट करतो फोन. का बरं, तुमचं नाव काय बोलले? बाबू बोया कुंचेली, बाबू बोयल. बोया कुंचेली. हा, हाँ बोयल हे कोणचे काय आहे तुमचं असं नाही माहिती का? हाँ बाबू बोयल ना. बाबू बोया, आणि त्याच त्याचं नाव सूरज इंगळे आहे बघा सर. सूरज इंगले ना. बरं बरं, सांगा बरं नंबर. चालू होते सर. हाँ सर, 90 11. 90 11 16 हाँ, 64 17. 64 17. नंबर हाँ बोल पा रहा है ना? 90 11 16 64 17. हाँ यही हाउसकीपिंग कॉन्ट्रैक्ट होता सर, धारगुडी सरांचं. ओके ओके ओके. हॅलो. हॅलो. हा, सूरज इंगळे बोलतो का? हा बोलतो. हा, विशाल गुजर बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं. हा बोला की अच्छा, बाबू बोयलचा काय विषय? बाबू बोयल बोयल. बोल, कोण हा बाबू बोल, हा, कोण बाबू बोल? का ओळखत नाही का तुम्ही? नाही 5,000 रुपये तुम्ही त्याच्याकडून घेतले ना? कधी. एक मिनिट थांबा, कधी कुठे राहता तुम्ही? हॅलो बाबू बोयल, काय हा बोला की सर. बोलतात ते तुम्हाला ओळखत नाही म्हणून? ओळखत नाही म्हणतात, हे हाऊसकीपिंग मध्ये केलेलं आहे म्हणून. कुठं? हाड सरला हो सर. आणि कधी घेतले ते? सिंधी वस्ती मध्ये. सिंधी वस्ती कधी घेतले होते? 2 वर्ष झाले ना. कोण बोलता तुम्ही? तुम्ही कोण बोलताय ते सांगा. मी हाडत बाबू बाबू नाही बोया आहो सर. तुम्ही बोलतोय गाडी घेता घेतले नाही माझ्याकडून पैसे कधी. मी धारगुडे सराकडे तुम्ही काम केलं की नाही माझ्यासोबत? अहो, तुम्ही चुकीचा नंबर डायल केलाय. तुम्ही करा ना. हसता का बरं? तुम्ही सूरज इंगळे बोलता ना? हो, मी तेच बोलतोय, पण तुम्ही चुकीचा नंबर डायल केलाय. अहो, का सूरज बरं? सर बोलताय, एक तुम्ही एक मिनिट एक मिनिट बोलतोय. बाबू बोल, एक मिनिट. चुकीचा नंबर डायल केला तुम्हाला कसा काय लागला मग तो? तुम्ही सूरज इंगळेच बोलता ना? हा मीच बोलतोय, पण तुम्ही जे माहिती देताय ना ते चुकीची. का बरं? का बरं म्हणजे? ज्या व्यक्तीने तुम्हाला पैसे दिले असेल म्हणूनच तो बोलतोय ना का बाबा, हा नंबर अहो समोरच्या कधी दिले व्यक्तीचा आहे आणि नाव आहे. दिले तरी सांगायला पाहिजे ना त्यांनी. तुम्ही आता तुमचं काम झालं म्हणून तुम्ही फिरवाफिरवी करताय का? बाबू बोल, तुम्ही कधी दिले ते पैसे त्यांना? सर बघा, 2 वर्ष झाले, ते आल्टो गाडी घेतली बघा, त्याला विचारा. आहे का तुमच्याकडे अल्टो गाडी? नाहीये नाही आहे. सध्या, नाही हो सर. असं कुठं तुम्ही बोलता? कुठे राहता ते मला सांगा. हडपसरला राहतो मी. हा, पुणे हडपसर का? हो, बर बर, हडपसर मध्ये कुठे प्रॉपर लोकेशन पाठवा मला. पाठवता ना लोकेशन. पण हे त्यांच्याकडे काय माहिती तुमची? तुम्ही कोण बोलताय? कोण मी? हा, तुम्ही सर्च करू बघा युट्यूब ला, गुगल ला. मी विशाल अहो गुजर ते मला बोलतोय, माहिती टायगर ग्रुप आहे, पण महाराष्ट्र राज्याने जेव्हा बोलतोय. चालू आहेत ना, हा ऐका ना, टाय ग्रुपचं तुम्ही नाव सांगितलं ना, हा, तुम्हाला सगळी माहिती देतो, पण तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि काय म्हणून बोलताय? अहो आमच्याकडे तक्रार आलाय, आम्ही ऑल इंडिया मध्ये सामाजिक काम करतोय, आमच्याकडे तक्रार आहे म्हणून सामाजिक आम्ही कार्य तुम्हाला आम्ही फोन पण केला. करतोय, दादांना माहिती आहे, काय भाऊजीला काम माहिती करता, आहे. काय काम करता तुम्ही?
सगळी कामं करतो आम्ही पण मग दादा, काय कामं काय केलेत लावतो तुम्ही, ते काय कामं केलेत? तानाजी भाऊंना सगळे घेऊ का लाईन प्रकारचे वरती? कामं केलते. तानाजी हा भाऊंना घेऊ का लाईन वरती? हा घ्या लाईन वरती, काय काम आहे आणि काय कशाबद्दल घ्यायचंय, त्यांच्याकडे काय म्हणणं नाही ना, काय आहे, एक मिनिट, मी त्यांनी कधी दिल ते, काय संबंध आहे, त्यांना विचारून बघा. मग मला ते एक मिनिट, चांगलं ह्या गावाकडे मध्ये त्यांनी तानाजी घेऊन भाऊ, जरी ठेवलं असेल तरी पाहणं नाही मला. चला एक एक आहो मिनिट, एक सुरज मिनिट, सर, सुरज सर, सुरज सर, आहो तुम्ही खरं सांगतो मी तुम्हाला ओळखलं बी नाही अजून. सुरज सर, आहो सुरज सुरज सर सर, इथे म्हणताय आला तुम्ही? खरं? सुरज सर, हा मला बाबू बोलला, तुम्ही ओळखत नाही, तुम्ही गाडी घेतली ना, शीतल मॅडम आपलं धायगुडे सर. हा हा, गायगुडे तुम्ही जवळ बोलत होता ट्रॉफी तुम्ही देत नाही कॉन्टेस्टला पण पैसे. होतं, पण मी आता तुम्ही कोण आहे मला लक्ष ते नाही. 5,000 रुपये मी तुमच्याकडनं कशाला घेऊ, तुम्ही गाडी घेतली नाही आता, झाले तुम्ही किती एक वर्ष, अपॉइंटमेंट झाला घेतली तुम्ही नाही किती आता. वर्ष झाले असतील. एक मिनिट, एक मिनिट, सूरज इंगले, तुम्ही त्या माणसाला पण फिरवता आणि मला पण फिरवता. मी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने बोलतोय, तुमच्यासोबत फोन केला तर तुम्ही तानाजी भाऊनला मध्ये का घालता, का तुम्ही काय काम करता, कोणतं काय नाही हे ते. हा म्हणजे मलाच फिरव फिरव करता का तुम्ही? काय फिरोफिरी केली तुम्हाला, आणि हे व्यक्तींकडे काय पुरावा आहे मला पैसे दिलेले? तू ते म्हणाल 10,000 दिले, मी काय 10,000 घेऊन त्याचे काय मी काय तुम्हाला केले काय मी? ते अहो म्हणत नाही सूरज इंगले, ऐकून घ्या, मी तुम्हाला ते म्हणत नाही तुम्ही घेतले की नाही हा घेतले, पण त्या माणसाची तक्रार आहे म्हणून त्याला मी लाईन वरती घेतलंय. मी पण आणि वरून तक्रार करतो कुठे ऐका, करायची, आणि त्याचा सांगा विषय बाजूला तुमच्या ठेवून मला तुम्ही काय फायदा बोलता, मी पाच हजार तानाजी जणांचा भाऊंना ओळखतो ना संबंध नाहीये, काय? त्यांच्या 5,000 जण आपला काय संबंध नाहीये, लक्षात घ्या तुम्ही. त्यांच्याकडे काय म्हणजे पुरावा असेल ना, लक्षात त्यांना घ्या तुम्ही, 10,000 म्हणजे पाच एक नाही, एक 10,000 मिनिट, एक तुम्हाला मिनिट, असते. एक मिनिट, तुम्ही त्याला फिरवा फिरवी करा, मला फिरवा फिरवी करू नका. मला कोणालाच नाही करायची, हा पाच मग हजार रुपये तुम्ही काय तानाजी भाऊंचं नाव मध्ये काय तिकीट घेतलं? घेऊन काही मी हा पुढे तानाजी भाऊ, ओळखत तान नाही भाऊंना, हा ओळखत भाऊंना माझ्या भाऊ, कुठे भाऊंना माहिती आहे सर्व बघा दुनिया तुम्ही. ओळखते माहितीये का? मग एक मिनिट थांब जरा, एक मिनिट थांब लाईन वरती, आता तू बोललायस ना, थांब जरा एक मिनिट. भाऊ, हा बोला. एक एक व्यक्तीची कंप्लेंट आले, 5,000 रुपये त्यांनी दिलेत. बर हा तर मी कॉल केलाय, तो सूरज इंगले मला फिरवा फिरू करतोय आणि त्या व्यक्तीला पण एडात काढतोय आणि मला पण, आणि तानाजी भाऊंना बोलतो ओळखतोय असं तसं बोलतो. तुम्ही कुठला समाज कार्यकर्ता बोलतो? कोण म्हणतोय सर, हा सूरज इंगले, समोरचा व्यक्ती, सूरज इंगळे कुठला, हा इथला पुणे हडपसरचे. पुणे हडप सर, पेमेंट देणारा? हा हा पेमेंट का, पेमेंट किती होते 5,000 रुपये दिले ना पेमेंट? नाही दिले भाऊ. का ना, ते कंप्लेंट आमचे त्या व्यक्तीचे आमच्याकडे आले बाबा, त्याच्या व्यक्तीचे कंप्लेंट पेमेंट आहे, देऊन टाक म्हणायचं ना. मम्मी पण तेच बोलतो ना, तर बोलतो कुठलं समाजकार्य बोलतो, आम्ही पण तेच करतो. बरं आम्ही जे काम करतो बरं तसं काम करतो का? तो बरं त्याला पुरावा घे, दाखवा त्या लागतो व्यक्तीचं, त्या ज्या मदत मागणाऱ्या व्यक्तीचं नाव काय? त्याच. एक मिनिट, हा त्याच बाबू बोयल, बाबू बोयल, हा व्यक्ती कोण आहे, पेमेंट देणारा? हा पेमेंट देणारा सूरज इंगले. त्याला घे कोण पर. एक मिनिट बोला भाऊ, हॅलो हॅलो सूरज इंगले. हॅलो. हा हा सूरज इंगले बोलतोय का? हो बोलतोय, बोला. सचिन भाई पवार बोलतोय. हा बोला की दादा. काय विषय त्या मुलाचं? त्या मुलांचं माझ्याकडे आहे ना, आता मी 6 वर्ष झाले त्या कंपनीमध्ये होतो, 6 वर्ष पहिले. तर आता मला त्याचं नाव बी ना आठवते, मी जी कंपनी सांगितली ना त्या कंपनीत मी 6 वर्ष पहिले होतो. तर त्या 6 वर्ष अगोदर काम करत होतो त्या कंपनीमध्ये का? हा 6 वर्ष पहिलं कंपनीत होतं, त्याचं नाव घेतलं नाही मी दायगुडे. ते दायगुडे DCP आहेत आपले पुणेचे, आणि त्यांच्याकडे मी कामाला होतो 6 वर्ष पहिले. 6 वर्ष झाले. हा 6 वर्ष कुठले झालं सर? 2 वर्ष झाले, 2 8 वर्ष झाले की तुम्ही मला ओळखत नाही सर? 8 वर्ष झाले. अरे मला सोडून त्यांना विचारा फोन करून. हा सर मला ओळखत नाही, आपण दोघं कॅम्प मध्ये काम केलं की नाही? तुम्ही ऑल्टो गाडी घेतली की नाही? ऑल्टो गाडी घेतली ना? माझ्याकडे ऑल्टो गाडी नाहीये. तुम्ही कोण बोलताय राव, काय बोलून माझा टाइम वेस्ट करताय? तुम्हाला तुम्हाला काय कुठं 1 मिनिट काहीतरी गैरसमज होते का? तुम्हाला कोणी सांगितलं का सूरज इंगे नाव आहे, त्याकडे पैसे माग असं काय? अहो म्हणजे आपल्या दोघांचा फोटो आहेत की, हाऊसकीपिंग काम केलेले फोटो आहेत की, तुम्ही मॅनेजर होत्या की नाही माझ्याकडे? माझ्याकडे तिथे किती पोर होते कामाला, कोण कोण किती नाव जण होते कामाला. हा सर तुम्ही नाव सांगा की कोण कोणाचे, तुमच्या सर सांगा. मी आता कोणाकोणाचे नाव सांगू तुम्हाला? दादा थांब, हॅलो हॅलो, थांब एक मिनिट, सूरज इंगळे एक मिनिट काय सांग मला. हा व्यक्ती म्हणतोय माझ्यासोबत कामाला होता आणि याला 5 वर्ष दिले, आता हा 2.5 वर्ष नंतर अचानक मला फोन लावून म्हणतोय की तुमच्याकडे माझ्या तुमच्याकडे 2 महिने असाल तुम्ही हाडसरला राहणार.
कधी आल ते तुम्ही मला काय म्हणता? एक मिनिट म्हणजे एक मिनिट सूरज इंग्रजी इंग्रजी एक मिनिट मदत माग मला व्यक्ती. हॅलो तुझं नाव काय दादा? बाबू कोयाल सर. काय? बाबू कोयाल. बाबू कोयाल. बाबू कोयाल. कोयाल कोयाल कोयाल. बरं ठीक आहे बाबू भाई, मला एक सांगा या व्यक्ती कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या पोस्टवर होता हा सूरज इंग्रजी? हाऊसकीपिंग मध्ये सर. हाऊसकीपिंग कुठल्या कंपनीमध्ये? हाऊसकीपिंग हा मदत मागणारा व्यक्ती होतो म्हणतोय. तुम्ही कुठल्या मॅनेजर पोस्टवर आहात मला एक मिनिट ऐकून तर घ्या पहिले. बरं ठीक आहे, आता तुम्ही त्या कंपनी सोडलंय का? सोडून मला आता 5 वर्ष झाले. 5-6. बरं ठीक आहे, आता हे काम करणाऱ्या व्यक्तींची आता पेमेंट कोण देणार? अहो यांचं पेमेंट ज्याच्याकडे अडकले ते देईल. अडकले आता बाबू बोलायचं तुमच्याकडे आहे म्हणतो ना पेमेंट तुमचं काय बाकी? माझ्याकडे त्यांचं काही पेमेंट नाही. आणि पेमेंट असताना त्यावर क्लिअर झालं असतं. आणि दुसरी गोष्ट ऐकून घ्या, जे आता तुम्हाला विशाल जो गुज्जर फोन केलं ना तो मुंबईमधून ऐकून घ्या, जे आम्ही काम करतोय ना लक्षात ठेवा. तानाजी भाऊ ना तुम्ही ओळखताव का? तानाजी भाऊ ना असं एक भारतामधला असं एक जिल्हा नाही, असं एक राज्य नाही की असलं एक खेडेगाव नाही, असं एक तालुका नाही तिथं कोणी ओळखत नाही म्हणून. सगळे सर्वसामान्य लोकांपासून मोठ्या लोकांपासून सगळेच लोक ओळखतात. पण जे आम्ही काम करतो एक मिनिट ऐकून घ्या दादा मी काय बोलतोय. आम्ही का मला सांगा का हा मदत मागणारा व्यक्ती का आम्हाला पैसे देतोय का तुमच्याकडून पैसे काढायला? मला सांगा, आम्ही जे काम करतोय सहभावनेने काम करतोय. तुम्ही पण मदत मागा, तुम्हाला पण मदत करतो ना. जे आमचा असे विषय तुम्हाला तुमच्यापर्यंत बोलतो आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. ऐका की दादा, त्या व्यक्तींना आहे ना त्यांना पैसे हवे असतील ना त्यांना काय म्हणा की बाबा मला दिलेले जे काही असेल त्यांच्याकडे थोडं बी पुरावा असेल ना, 10% बी पुरावा असेल ना त्यांना दाखवा म्हणा. 5,000 रुपये एक्स्ट्रा देईन त्यांना. हॅलो हॅलो सर, सुरज सर. हा शीतल मॅडमला ओळखते का? शीतल मॅडम. शीतल मॅडमला मी ओळखतो, त्यांच्या मिस्टरना ओळखतो, डीसीपी साहेब ओळखतो. तुम्ही ना दायगुडेंना फोन करा आणि त्यांना विचारा तुमचे कंपनीत काम केलेले काही पेमेंट बाकी आहे का? पेमेंट नाही सर. तुम्ही 5 लाख मध्ये मला म्हणते 5,000 सूरज इंगळे एक मिनिट ऐकून घ्या. सूरज इंगळे माझं एक मिनिट ऐकून घ्या, काय विषय बघा, बोला ह्यांच्याशी आणि विषय काय ते मिटवून टाका. दादा मी मिटवतो पण मला कळलं ते पाहिजे 5,000. मी ठीक आहे कळून सांग, तुम्हाला कळून सांगते. हॅलो विशाल. हा भाऊ. बोला ह्यांच्याशी आणि काय ते विषय मिटवून टाका. ओके ओके भाऊ. हॅलो. हॅलो सर. हॅलो. मी काय बोलतो, आता सचिन भाऊ होते लाईन वरती. सूरज इंगळे मी तुम्हाला काय बोलतोय. हॅलो 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 ऐकते मी, बोला. हा मी काय बोलतोय, आता ह्या व्यक्तीने फोन केलाय, तुमचा नंबर दिलाय आणि नाव पण तुमचं बरोबर आहे. तुम्ही काय बोलता? आम्ही पण तेच काम करतोय. काय काम करता तुम्ही मला ते सांगा. आम्हाला तुम्ही येड्यात काढायचा प्रयत्न करता का? मिनिट ऐका ना, येड्यात नाही काढत मी कोणाला. मिनिट ऐका माझी बात. ते व्यक्ती माझ्याकडे कामाला होता, असे 30 जण होते, प्रत्येकाकडे माझा नंबर आहे, नाव सेव आहे. आणि एवढं जास्त ना तेवढं मी बोलत बसलो नसतो तुमच्या सोबत. आणि काय म्हणतोय, त्याकडे 5,000 मी पुरावा असेल ना मला दिलेला, तर मी त्याला 1,000 रुपये एक्स्ट्रा देईन जागेवर खडे खडे. एक मिनिट बाबू बाय. त्याला म्हणा, ऐका ना, ऐका 2 मिनिट माझं ऐका. त्याला एवढं बी सांगा, पुणे शहर युवा सेना शाखा प्रमुख मी स्वतः, कधी बी या म्हणा हडपसर मध्ये आले माझं नाव विचारा. दाखवलं ना कुठे माझ्या घरचा ऍड्रेस सांगा. सूरज इंगळे सांगा माझ्या घरचं. चला ऍड्रेस सांगितलं ना मी तुम्हाला पैसे देतो. नाही नाही माय, मी प्रॉपर माझं स्वतःच घर आहे, मी तिथेच राहतो अजून लहानपणी. माझ्या घरचा ऍड्रेस सांगा मी तुम्हाला पैसे. सर मला लग्नाची पत्रिका पण दिल्या होती मी, असं फोटो बोलता. माझ्या लग्नाची पत्रिका मी तुम्हाला वाटली? हा द्यायच्या हो, माझ्या फोटो मोबाईलवर चाली वाटली होती. मला एवढं ओळखत नाही तुमच्या गाडीमध्ये मी हॅन्ड लावतो स्वतः. बघा माझी गाडी, एक मिनिट, माझी गाडी आहे 4-व्हीलर, त्याच्यावर मी अजून 3 गाड्या घेतल्या. आता मला तुम्ही एकच बात सांगा, ते 5,000 दिलेलं आहे ना मला, थोडस मी पुरावा दाखवला होता, मी 1,000 रुपये एक्स्ट्रा देईन तुम्हाला. बस काय सर खोटं बोलता असं तुम्ही? ते पण खडे खडे देईन तुम्हाला, एक शब्द मी बोलू देणार नाही. लगेच तुम्हाला जागेवर 6,000 रुपये मी आता टेबलवर देणार. आता ऐकून घ्या ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या. ऐकताय का तुम्ही? ऐकतोय मी, बोला. आता मदत
व्यक्ती आलते कालच ऑफिसला, इथं योगेश टेकर आमदार आहेत ना, त्यांच्या ऑफिसला तीन लोक आले होते आणि समोरच्या व्यक्तीवरती म्हणजे एक लेडीज होती त्यांच्यामध्ये, तिने डायरेक्ट जागेवर 1 लाखाचं आळ घेतलं त्यांच्यावर. मग त्या समोरच्या व्यक्तीने अक्षरशः त्याची गाडी बिडी घरदारी ठरवलं न घ्यायचा. आणि तिसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने आत्महत्या केली. काय करायचं बोला. नाही नाही, आम्हाला माहिती असतंय गोरगरीब माणसावर कशी भीतते ती. आणि ह्यामध्ये आम्हाला राजकारणाचं काहीच हे नाही, आम्ही राजकारण नाही तर समाजकारण करतोय. यामध्ये खरं काय आणि खोटं काय आज किंवा उद्या ते आम्ही सत्य करणार. तुम्हाला सांगू का, आता बघा ज्या कंपनीमध्ये आम्ही होतो त्या कंपनी चालवणारे जे मालक होते ते पुण्याचे डीसीपी दायगुडे म्हणून. बर, तर त्यांनी आहे ना कंपनी त्यांची मी सोडून मला आता 5 वर्ष झाले. आणि हे व्यक्ती पुण्याचे कोण आहेत ते, हॅलो, मला म्हणल्यावरती 5000 रुपये मी कुठनं बघायचे. एक मिनिट, ते पुण्याचे कोण आहेत ते. डीसीपी आहेत का. मग ते ज्या वेळेला बाबू इंगले होते, इंगले ना काय बोयल, हा, त्यांना तर ओळखत असतील ना ते. तुम्हाला ओळखतात का ते. बघा मी बऱ्याचशा तिथल्या लोकांना ओळखतो. मी 2-3 जणांना अजून ओळखतो तिथं. ते गणेश नावाची जी कामाला होती. मी काय म्हणतोय तुम्हाला, बस हिनी मला जे सांगितलं ना ते 5000 म्हणते ते माझ्या डोक्यात नाहीये. जर ते 5000 कुठे जरी मला थोडं जरी दाखवलं ना अकाउंटला डिटेल बिटेल जरी, चप्पत सांगतो मी याला खडे खडे 10000 रुपये देऊन. बाबू तुम्ही कसे पैसे दिले या व्यक्तीला. सर ते आवरी होते, मॅनेजर होते ते कामाला. माझ्यावर हाऊसकीपिंग सुपरवायझर म्हणून त्याच्या हाताने ते ठेवले होते. त्याच्या हाताने पहिल्या तिथे पुण्यामधला सनी म्हणून पोरग होत सुपरवायझर. त्या सनीला काढले सुरज सर जाईने इंगळे. त्याच्या हाताने मला सुपरवायझर म्हणून ठेवले सर. त्याच्या हाताने मला युनिफॉर्म दिले. ते मी सुपरवायझर कधीच नव्हते बाबू बॉय, लक्षात ठेवा. सुपरवायझर त्यांनी नंतर काढल्यानंतर आहे ना तुम्हाला फक्त काय असेल ते थोडाफार पेमेंट वाढवला असेल, पण तिथे सुपरवायझर आम्ही कधी ठेवलंच नाही. एक मिनिट बाबू बॉय एक मिनिट. आणि सूरज इंगले तुम्ही ऐकून घ्या. हॅलो, तुम्ही काय बोलता, तुम्ही ह्या माणसाला ओळखत नाही बरोबर. 6 वर्ष हा नाही ओळखत. आणि मग एवढी डिटेल कशी काय देता. डिटेल याच्यावरनं देतो की ज्या व्यक्तीला काढलं होतं ना सनी तो आमच्या जातवाला होता. हे बघा, नंतर आपण परत कधी सुपरवायझर तिथे ठेवलंच नाही. नाही नाही नाही, आपल्याला इथं जाती राजकारणाचा काही विषय नाही. इथं आपला विषय कुठला चाललाय, देण्या घेण्याचा चाललाय. तुम्ही बोलता घेण्याचं म्हणतोय मी याला. खरोखर मी आता तोंड बघितल्यावरच ओळखेल. हे बघा आता काय बोलता, आता तोंड बघितलं ओळखेल. मग याच्या अगोदर तुम्ही बोलता की नाही सुपरवायझर त्याला ठेवला नाही का तो काम करत होता. सर सर माझं म्हणणे गोष्ट आहे ना, ज्या सनी नावाचं यांनी नाव घेतलं ना तो आमच्या कासमातल्या, त्याला जर काढलं होतं ना त्यानंतर कोणाला सुपरवायझर केलं नाही तिथं. म्हणजे मी होतो त्यावर तर नाही केलं. बाबू बॉय ऐकून घ्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण की हे जे कोणी तुम्ही बोलता आम्ही बोलतोय ना ते सर्व कॉल रेकॉर्ड होते आणि कॉल रेकॉर्डिंग युट्यूबला पडत असते. आणि कोण डीसीपी कोण असले ना ते बोललेत ना रेकॉर्डिंग मध्ये, त्यांना पण रेकॉर्डिंग जाईल. आणि आम्हाला आपोआप कॉल येतात, ज्या ज्या व्यक्तीचं नाव घेतलं ना त्यांचं कॉल आम्हाला आपोआप येतात. काय सत्य काय खरं खोटं ते सर्व आम्हाला माहित होते. फोटो टाका तुम्ही, माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे, मला फोटो टाका. फोटो टाकल्यानंतर मला सांगा कुठल्या तारखेला तुम्ही मला किती पैसे दिले. सूरज इंगले ऐकून घ्या, सूरज इंगले ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुम्हाला मी कुठे कुठे वॉशरूम मध्ये कुठे काम केलं, लेडीज म्हणून कुठे काम केलं, जेंट्स म्हणून कुठे काम केलं. बाबा तुम्ही मला फोटो पाठवा ना सगळे, माझा व्हॉट्सअप नंबर आहे. मला सांगा मी बाबू बॉय मी या तारखेला तुम्हाला एवढे पैसे दिले होते, याचं काहीतरी पुरावा द्या. तुमचे पैसे जागेवर घेऊन जावा. मला सर बीर नका म्हणू. तुम्हाला आहे ना पैसे हवे आहेत ना तर तुम्ही मला त्याची डिटेल पाठवा. खडे खडे जेवढे दिलेत ना त्यापेक्षा 1000. हॅलो बाबू बॉय, ऐकून घ्या. मला माहितीये तुम्ही खरं बोलताय आणि तो व्यक्ती खोटा बोलतो. तो विषय कसा झाला माहितीये का, त्याला गरज होती त्यावेळेस तुम्ही पैसे दिले, पण तुम्ही काय पुरावा ठेवला नाही. पण त्या व्यक्तीला माहितीये की आपला पुरावा काय नाही समोरच्या व्यक्तीकडं, बरोबर. म्हणून तो फिरवा फिरवी करतो. मी काय बोलतो, तुमच्याकडे काय पुरावा तुम्ही काहीच ठेवला नाही का.
पुरावा नाही सर, माझ्या संघात दुसरं गोविंद रेड्डी म्हणून माणूस होता, ते आम्ही दोघ जण एक गाडी घेतली त्यानंतर 2 दिवस त्याच्या गाडीमध्ये फिरले आम्ही. अच्छा का? हा हो तसंच असतं, माणसं ना लय स्वार्थी असतात, एका कामापुरती माम करतात असं असते ना. आता तुमच्याकडे एक जरी पुरावा असता ना, एक जरी नाही सर, ते मी जाणत गेले. हे हे बघा हे बघा, ते आम्हाला माहिती आहे तुम्ही खरं बोलता, कारण का तो व्यक्ती काय बोलतोय मी तुम्हाला ओळखतच नाही, बरोबर? हा, तुम्हाला ओळखत नाही, मग त्याला कसं माहिती तुम्ही कुठल्या पोस्टवर होता, काय करत होता, कसं काय, किती वर्ष झाले, हे हा कसा काय प्रॉपर सांगते मग? आणि वरून काय बोलतो, तुमचं मी तोंड सुद्धा बघितलंय, म्हणजे ह्या माणसाची लायकी काय ती समजते ना. हा, त्याला ते कुठं 5,000 रुपये पुरणार आहेत? हा, 5,000 रुपयात काय तो बिल्डिंग बांधणार आहे का? नाही सर, नाही सांगा बरं. हा, गोर हे बघा, एक वेळेस श्रीमंती जर तुम्ही 50 रुपये खाले ना, तर ते पचतात, पण गरीबाच्या कधीच पोटावर लात मारू नये, माहितीये का? हा, गरीब 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 काय कुठल्या परिस्थितीत 5-5, 50 रुपये जमा करत असणार, गरीबालाच माहित. आता ते तुम्हाला माहित, तुम्ही 5,000 रुपये कसे जमा करून त्याला दिले ते. हा, मग त्या त्या माणसाला काही समजत नाही ना, तो वरून आम्हाला सांगतो मी पुण्याचं हे आहे. अरे ते असं नाम आहे, जात पात धर्म गरीब श्रीमंत हे आम्ही बघून करत नाही, आम्ही फक्त समाजकार्य करतो. तुम्ही कुठल्याही राजकारणी लोकांचा असं पाठिंबा आम्हाला काय, आम्ही समाजकार्य करतोय. बरोबर आहे, मग टेन्शन नका घ्यावा, आपण त्याचा खुलासा काढू, कारण का ही जी रेकॉर्डिंग आहे ना युट्यूबला पडत असताना, ज्याने ज्या ज्या व्यक्तीचं नाव घेतलंय ना, हा, तो व्यक्ती कॉल रेकॉर्डिंग ऐकून नक्की आम्हाला फोन कर, मग समजेल ना कोण खरं बोलतो आणि कोण खोटं बोलतो. रोज सचिन भैयाचे रोज कार्यक्रम बघतो सर. ओके, या पुढे ना तुम्हाला दादा सांगतो ना, तुम्ही कुणाला पण पैसे द्या, आपले नातेवाईक असो, कुणी पण असो ना, पण एक जरी पुरावा ठेवायचा की बाबा मी पैसे दिले. ओके बरोबर.